हॅलो गाथा नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिकांची या मालिकेच्या अंतर्गत आज आपण पियरी क्युरी या महान वैज्ञानिकाबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया पियरी क्युरी हे एक फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ होते ज्यांनी क्रिस्टलोग्राफी मॅग्नेटिझम पायझो इलेक्ट्रिसिटी आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी याबद्दलचं मूलभूत असं महान संशोधन केलेलं आहे पियरी क्युरी यांचा जन्म पंधरा मे अठराशे एकोणसाठ रोजी पॅरिस येथे फ्रान्समध्ये झालेला आहे त्यांच्या पत्नीचं नाव मेरी क्युरी त्यांना आयरीन क्युरी यू क्युरी ही मुलंसुद्धा होते त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत ते सुद्धा फार मोलाचे असे पुरस्कार आहेत नोबेल पुरस्कार हा भौतिकशास्त्रामधला एकोणीसशे तीन साली त्यांना मिळालेला आहे त्यांची पत्नी मेरी क्युरी पियरी क्विरी आणि बेक्वेरेल या तीन वैज्ञानिकांना विभागून एकोणीसशे तीन सालचा भौतिकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यासोबतच पियरी क्विरी यांना मेटेली की मेडल डेव्ही मेडल इलियट क्रिसन मेडल हे सुद्धा महत्त्वाचे असे सन्मान त्यांना मिळालेले आहे त्यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिक या पुरस्कारामध्ये इन रेकग्निशन ऑफ द एक्स्ट्राऑर्डिनरी सर्विसेस दे हॅव रेंडर्ड बाय देअर जॉईंट रिसर्चेस ऑन द रेडिएशन फिनॉमिना डिस्कवर्ड बाय प्रोफेसर हेनरी बेकवेरेल नोन फॉर रेडिओ ॲक्टिव्हिटी क्युरीज लॉ क्युरी विस लॉ क्युरीज कॉन्स्टंट क्युरी टेम्परेचर अँड डिस्कवरी ऑफ पायोज इलेक्ट्रिसिटी हे महत्त्वपूर्ण शोध त्यां त्यांना त्यांनी लावलेले आहेत पिअरी क्युरी यांचा जन्म आपण आत्ताच पाहिलेला आहे की पंधरा मे पंधरा मे अठराशे एकोणसाठ रोजी झाला पॅरिस येथे झाला त्यांना प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या वडिलांनी दिलं आहे त्या पिएरी यांना सुरुवातीपासूनच गणित भूमितीमध्ये विशेष अशी आवड होती वयाच्या सोळाव्या वर्षीच त्यांनी बी एस सी गणित या विषयाची पदवी मिळवली फिजिकल सायन्समध्ये मास्टर डिग्री त्यांनी अठराव्या वर्षी मिळविली पैसे नसल्यामुळे काही काळ संशोधनाऐवजी प्रयोगशाळेत इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांना काम करावं लागलं डॉक्टरेट मिळवल्यानंतर ते भौतिकशास्त्राचे प्रोफेसर म्हणून एकोणिससेला रुजू झाले त्यांनी चुंबकत्वावर संशोधन केलं आहे उष्णतेचा परिणाम चुंबकत्वावर होतो हे सिद्ध केले त्यालाच क्युरीचा नियम किंवा क्युरीज लॉ असे सुद्धा म्हटले जाते क्युरी पतीपत्नी मिळून पोलोनियम व रेडियम या मूलद्रव्याचा शोध लावला तसेच किरणोत्सारिता म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या शोधाबद्दल मेरी क्युरी पियरी क्युरी व हेनरी बेक्वेरल यांना एकोणीसशे तीन सालचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे तर हे जे शोध त्यांनी लावलेले आहे मारिया यांनी पिंच ब्लेंडमधील किरणोत्सर्गी घटक वेगळा करून त्यावर संशोधन केलं आपल्या पतीच्या साहाय्याने मेरी क्युरी यांनी पन्नास घनफूट पिंच ब्लेंडवर कार्य सुरू केलं चाळीस पौंडचं जे वजन आहे ते लोखंडी भांड्यात लोखंडी दांड्याच्या साहाय्याने उत्कलन बिंदूला ढवळलं अशा रीतीने पराक्रमी काम करून त्यांनी दोन किरणोत्सर्गी पदार्थ युरेनियमपेक्षा जास्त किरणोत्सर्ग असलेले सापडले एकाला मेरीच्या जन्म जो देश आहे पोलंडच्या स्मरणार्थ पोलोनियम व दुसऱ्याला रेडियम हे नाव दिली युरेनियमपेक्षा पोलोनियम साठ पटीने तर रेडियम चारशे पटीने जास्त किरणसर्गी आहे तर धातुकाच्या म्हणजे ओव्हरमधून एक मिलियन भागापासून फक्त एक भाग रेडियम त्यांना मिळालं म्हणजे इतकं कष्टाचं काम कामातून त्यांनी रेडियम आणि पोलोनियम हे जे दोन मूलद्रव्य आहे हे दोन मूलद्रव्य वेगळे करण्यासाठी त्यांना महत्वपूर्ण असं त्यांना यश मिळालेलं आहे त्यांचं जे कुटुंब आहे यामध्ये पाच लोकांना जवळपास नोबेल पुरस्कार मिळालेला आहे मेरी क्विरी, पियरी क्विरी, आयरीन क्विरी जावाई फेडरिक ज्युलेट क्युरी हे सर्व भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांनी आपलं संपूर्ण जीवन ॲक्टिव्हिटीच्या रॅक्टिव्हिटीच्या संशोधनासाठी समर्पित केलेलं आहे मानवाला कॅन्सरसारख्या अत्यंत दुर्धर अशा रोगावर उपचार मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा असा वाटा राहिलेला आहे एकूणच त्यांचं कुटुंब भौतिकशास्त्रज्ञ म्हणून फार मोठं त्यांचं योगदान राहिलेलं आहे पेरी क्युरी यांचा मृत्यू रोड ॲक्सिडेंटमध्ये एकोणीसशे सहा साली झालेला आहे राऊ डाउफिन फ्रान्स या ठिकाणी झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असेल तर अशा या महान वैज्ञानिकाला आपण त्यांच्या नेहमीच आपण स्मरणात ते राहणार आहेत त्यांना विनम्र अभिवादन करून आपण या महान वैज्ञानिकांची माहिती आपण या ठिकाणी आपणा हो। आपणापर्यंत पोहोचवित आहोत माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि इतर विद्यार्थ्यांना शेअर करावं थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ